गोलंदाज सुमित मॅन्डेटरी पॉवर षटक आहे आणि अशा वेळेस फलंदाज अणखेच प्रहार करण्याचा प्रयत्न आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो जयेश आपलं खातं न खोलता गोल्डन डक वरती इथे बाद होताना पाहायला मिळाला दरम्यान यावेळेस क्रमांक तीनचा फलंदाज अजितेश आणि सलामीचा अल्ला बॅट्समन आदेश अजितेश नवीन बॅटर आपण पाहतोय मात्र काय गोलंदाजी होते सुमित मॅन्डरी पॉवरचं षटक आपण पाहिला असेल तर दोन थर्टी थर्टीएट सर्कलच्या बाहेर आहेत एक आपण पाहिलं असाल तर कॉर्नर रिझन तर दुसऱ्या आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन दरम्यान पुन्हा एकदा सुमित गोलंदाजी ट्रॅकवरती दरम्यान यावेळेस अखोटप्याचा चेंडू होता षटम करण्याचा प्रयत्न होता मात्र वेग इतका होता ना चेंडूला बॅट फिरवण्याआधीच शरीराचा वेध घेत असणार हा बॉल दरम्यान इथे मात्र एक धाव नक्कीच देऊन जातीय ती म्हणजेच ड्रीम इलेव्हन माजुडा या संघाला एका धाव्याने धाव फलकाला इथे सुरुवात होत असताना पुन्हा एकदा सुमित सज्ज होते यावेळेस आदेश या फलंदासाठी यावेळेस पहा गतीमध्ये मिश्रण केलं बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळणी करत असताना गोलंदाज सुमित दरम्यान नक्कीच डॉट डिलिव्हरीज होती मात्र इथे बाईसच्या चार एक धाव मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये रजनी क्रिकेटची ही स्पर्धा नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक पर्व पाचवं आणि काय दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय पाच दिवस चालणारी स्पर्धा दुसरा आजचा दिवस यशस्वी दिवसाची इथे वाटचाल सुरू असताना ओव्हर दिकेटने दिला यावेळेस मध्ये चेंडू चार धावांसाठी चौकार आता मात्र चांगली फलंदाजी अधू यांच्या मार्फत आदेश मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी झाली होती आदेश यांच्या माध्यमातून यावेळेस सुद्धा आदेश अजितेश अजितेश नॉन स्ट्रायकिंग इंडला आपण पाहतोय आणि अदू यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला आता मात्र आक्रमण हात खुले करत असताना फलंदाज आदेश पण एकदा सुमित ओव्हर दर्म ओव्हर दोलंदाजी ट्रॅक वरती एक महत्वपूर्ण मॅच आहे दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे प्रत्येक खेळाडू नक्कीच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॉल पॉलता भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र इथे नोंग मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इतक्या वेगाने चेंडूवरती धावून आला ना डीप मिड विकेट मधून धावत येऊन कॉर्नर रिझर्व्ह मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान दोन धावा इथे चांगले रनिंग बिटवीन विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आदेश आणि अजितेश या दोन बॅट्समनमध्ये दरम्यान दोन धावे धाव फलक पुढे सरकतोय आठ धावा धाव फलकावरती सुमित्र गोलंदाजी ट्रॅकवरती लास्ट गो शेवटचं बॉल पॉवर प्लेच आठ धावा एक गडीवात आठ अशी धावसंख्या आपण पाहतोय ड्रीम इलेवन माजुडा संघाची यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला होता शेवटच्या मुवमेंटला आपल्या बॅटचा ब्लेड ओपन केला फलंदाज आदेशाने आणि अलॉन द कार्पेटने खेळून काढला दरम्यान एक धाव धावकीस इथे अंकित केली गेली षटक इथे समाप्त होतो क्रमांक एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ड्रीम इलेवन माजुडा या संघाची संथ आणि सावधगतीने एक सावध पवित्रा घेत असताना एक गडीबात नऊ अशी धावसंख्या इथे अंकित होते रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आलेल्या सर्व रसिक प्रेक्षक माईबाबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक पर्व पाचवं आणि काय आयोजन आहे दिमागदार सोळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं साईप्रीतच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा युट्यूब लाईव अनुभवतोय आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं गुणलेखन आपण पाहतोय गोल्डन फिंगर ऑफ द कासर वडवली जयवंत पाटील तसेच आमच्या समूवेत समालोचनाच्या भूमिकेमध्ये आदेश ठाकूर आणि सेदाथ शेख तर उर्वरित तीन षटकांसाठी मी इथे आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती सेदात थँक यू सो मच भरत पाटिल चलिए समाप्त हुई है एक ओवर उसके बाद एक वाइड नेक्स्ट बॉल फुल एंड गेंद थी विकेट करने की तलाश में थे लेकिन गेंद रही इस वक्त डॉट के रूप में डॉट डिलीवरी चलिए प्लीज थोड़ा ताबड़ मैच को ऑन करना है दर्शक बैठे हैं आपके लिए अगली गेंद इस बार खेला है गेंद को एक्स्ट्रा कवर पर एक रन कंप्लीट किया है दूसरे रन का डिमांड है थ्रो देखिए काफी लेजी थ्रो था बिल्कुल थ्रो करने के लिए आपके कांधों में ताकत होनी जरूरी ताकत कहाँ से मिलेगी जिम जाना पड़ेगा सुबह जल्दी उठना पड़ेगा एक्सरसाइज करना पड़ेगा इस बार पुल किया है गेंद हवा में है खिलाड़ी गेंद के नीचे खूबसूरत कैच विकेट का बतंग ओहो लगा है झटका जरूर जरूर एक होनहार खिलाड़ी आउट होकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए बिगटर बैट्समैन की जिनकी छवि है आदेश आदू जिन्हें प्यार से कहा जाता है अतुल गांगुली यस गांगुली के नाम से फेमस है और बल्लेबाजी भी दादा की तरह करते हैं लेफ्टी गांगुली थोड़ा सा दौड़ते हुए चले जाएंगे तो बहुत अच्छी बात रहेगी अगली गेंद लेकर तैयार होंगे फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर संतोष शांत सा माहौल बनाते हुए विकेट का पतंग करते हुए इस बार देखिए संतोष रनअप में जरूर इस वक्त मिस्टेक करते हुए नजर आए फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर सज्जे होंगे सामना करने के लिए तैयार होते हुए गांगोली अजितेश जिन्हें प्यार से कहा जाता है अज्जो यह अच्छी गेंद थी दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी संतोष ने बॉकॉल में गेंद को डाला था और यहां पर एक रन एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ स्कोर बोर्ड पर हलचलाहट जारी है स्कोर जा पहुंचा है इस वक्त तेरह रनों पर अगली गेंद लेकर तैयार इस बार जोरदार अपील अपील को नकारा है बैट का एज लगा था आवाज यहां तक के आई है अपील की गई दबाव बनाया गया लेकिन हमारे अंपायर तस से मस नहीं हुए अनुभव से भरपूर हमारे अंपायर नो no डाउट भरत सर भरत मेयर एक बड़ा नाम लेजेंड क्रिकेटर भरत मेहर सर उसी तरीके से संतोष सर एक बेहतरीन कोच नेक्स्ट बॉल इस बार खेला है जरूर गेंद ऑन क्षेत्र में एक रन मिला है एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ ओवर की हुई है समाप्ति स्कोरबोर्ड पर नजर डालें तो स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ पंद्रह रन दो विकेटों के नुकसान के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम ड्रीम इलेवन माझीवाड़ा पंद्रह साले दादा गेंदबाज आए हैं अक्षय अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल अक्षय को लाया गया है गेंदबाजी की कमान पर अक्षय अपने बॉलिंग ट्रैक पर फील्डिंग को सेट कर रहे हैं अक्षय थोड़ा फास्ट फील्डिंग सेट कर ले प्लीज बिल्कुल ड्रीम इलेवन और बहुत से लोग इस वक्त ड्रीम ही देख रहे होंगे और मैच भी और इस वक्त जो मैच देख रहे हैं उन सभी का हार्दिक स्वागत क्या खूबसूरत आयोजन देखने लायक नियोजन इसी बीच अगली गेंद अ डिलीवरी क्या आवाज है आते ही साथ इन्होंने जरूर गेंदबाज इन ने बल्लेबाज को गुड मॉर्निंग कहा है इस गेम के साथ जागते रहो जागते रहो का आदेश जरूर दिया है चिक तर डोकाई संघातील रक्षित यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या त्याला खूप खूप शुभेच्छा आई एक विराचरणी हीच प्रार्थना की तुला उदंड आयुष्य लावू आणि डोकाई गावासाठी तुझ्याकडून चांगलं क्रिकेटमुळे शुभेच्छा इस बीच गेंद को खेला है खरा फील्डिंग और गेंद बाउंड्री की तरफ कन्वर्ट हुई है चार रन के लिए स्कोर जा पहुंचा है उन्नीस रन बिल्कुल रक्षित आज आपका जन्मदिन है हमारी ओर से हमारी कमेंट्री बॉक्स की ओर से हमारे तमाम आयोजकों की ओर से बिल्कुल नरेश स्पोर्ट्स की ओर से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं नेक्स्ट बॉल इस बार कीपर गेंद को फील्ड करने की चाह डायरेक्ट हिट ओ हो, हो। गुल विकेट का पतंग हुआ है बड़ा झटका लगा है जरूर एक्शन रिप्ले में देखते हैं क्या घटना घटी थी बहुत ही बढ़िया डिलीवरी स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे आड़े बैट से गेंद को शरीर पर रिसीव किया कीपर ने गेंद को फील्ड किया और डायरेक्ट निशाना लगाया गांगुली आधे रास्ते में थे बैट को ग्राउंड करना भूल चुके थे और विकेट का हुआ है पतंग से भाई यहां पर एम एस धोनी सर का कुछ याद दिलाते हुए यतिन ठाकुर क्या इन्होंने कर गेंद छोड़ी थी ऐसा लग रहा है यस अब गांगुली और धोनी आमने सामने हो तो क्या कहा जाए दोनों ही टीम के कैप्टन हैं अब इस वक्त रात के वक्त गांगुली को आउट किया है धोनी स्टाइल में क्या बेहतरीन थ्रो था नो no डाउट यतीन पाटिल ऑन कर मैच प्लीज सागर बल्लेबाजी की कमान पर आए हैं सामना करेंगे अक्षय की अगली गेंद बड़ा हिट लगाने की चाहत गेंद रही डॉट के रूप में क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं अक्षय नो डाउट रजा की दसाना माजुड़ा मनपटा प्रभाग समिति सभापती व प्रभा क्रमांक तीनचे यंग अँड डॅशिंग नगरसेवक आदरणीय भूषणदादा भुईर आमच्यातून रजा घेत असताना नक्कीच आम्हाला सांगतायत की परवाच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा त्यांची हजेरी या टूर्नामेंटला नक्कीच लागेल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच दादा आपने आपली उपस्थिती मंच पे इस टूर्नामेंट मे आपका हम आभार प्रकट करते हैं धन्यवाद 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 फिर से एक बार ओ हो डायरेक्ट हिट करने के लिए निकले थे जरूर लेकिन गेंद रही एक रन के लिए वन टू गो पांच रन खर्च किए हैं एक विकेट जरूर लिया है वो भी टीम को मिला है रनआउट के रूप में अगली गेंद लेकर तैयार इस बार सफल होकर खेलना चाह रहे थे सिंगल रन अंपायर का इशारा यस पैरों से गेंद टकराई थी लेग बाइस के रूप में एक रन ओवर की हुई है समाप्ति तीन ओवरों की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ इक्कीस रन तीन विकेटों के नुकसान के बाद चलिए टीम हडल नहीं करना है मैच को ताबर तो ऑन करना है लास्ट ओवर लेकर आए हैं सचिन अपनी टीम की ओर से अंतिम और आखिरी ओवर लेकर सज्ज होंगे बिल्कुल बैटिंग एनालिसिस अगर देखें तो जयेश शून्य पर आउट हुए आदेश नौ रन उसके बाद अजितेश आठ रन अतुल एक रन पर खेल रहे हैं और सागर अभी भी जद्दोजहद में कि उनका खाता खुल जाए टीम के लिए मेहनत करते हुए लास्ट ओवर मुंबई की परिभाषा में इसे तोड़ू फोड़ू ओवर कहा जाता है दोस्तों अब बल्लेबाज ना आओ देखेंगे न ताओ जो भी मिले खाओ क्योंकि इस वक्त वो रहेंगे रनों के भूखे सचिन की पहली गेंद जोरदार अपील अपील को स्वीकारा है विकेट का पतंग कहा जाता है ना कि बाहर जाती गेंद और बाहर जाती लड़की को अगर आप छेड़ते हो तो उसमें विकेट जाने की संभावना होती है उसी तरीके का दृश्य इस वक्त जरूर देखने मिला है विकेट का हुआ है पतंग स्कोर ट्वेंटी वन रन कल्पेश पाडेल बड़ा हिट लगाना चाह रहे थे सिंगल रन के लिए निकले हैं गेंद जाती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में अच्छी फील्डिंग सुंदर थ्रो दो रन मिले हैं दो रन से ज्यादा कुछ नहीं बैकअप देखिए ये खिलाड़ियों की, की प्रैक्टिस का नतीजा है दोस्तों बाउंड्री पर गेंद को फील्ड किया गया कीपर के पीछे चार बैकअप में और तीन बैकअप गेंदबाज के पीछे यानी एक्स्ट्रा रन नहीं जाना चाहिए वन बाउंस का कॉल दिया है यस यस वन शॉट, एक रन शॉट है वन बाउंस नहीं बल्कि एक रन कम होगा अकाउंट में अगली गेंद इस बार बिकिट करने की कोशिश और ये गेंद आउट ऑफ द पार्क क्या बात है खंड खीत शटकार छे रन अ हिट, छे लगने के बाद तो मीटिंग बुलाई गई है लेकिन इसके लिए समय नहीं है क्योंकि दर्शक यूट्यूब पर आपको देख रहे हैं वो चाहते हैं कि एंटरटेनमेंट रुके ना कान मंत्र दिया है आकर कीपर ने एफर्ट देखिए कोशिश देखिए और टेक्नीशियन टीम का काम देखिए क्या बात है बहुत ही बढ़िया साईप्रीत लाइफ कवरेज टीम इस क्षेत्र में एक ही टूर्नामेंट कवर करने आती है साईप्रीत लेकिन जब भी आती है धमाका मचा कर जाती है साईप्रीत टीम इस बार देखिए एक और विकेटो हवाओं के संग गेंद पार रन अब स्कोर ने छलांग लगाना शुरू कर दिया है ड्रीम इलेवन देर से आई है लेकिन दुरुस्त आई है मैं तो यही कहूंगा रनों के लिए तरस रहे थे उसके बाद ताबड़ तो बुलाया गया कल्पेश को और कल्पेश ने जड़ दिए हैं तेरह रन क्या बात है आते ही साथ ऑपोजिट टीम के अगेंस्ट तीन तेरा, तीन गेंदों में तेरह रन तीन तेरा। इस आंकड़े पर खेल रहे हैं स्कोर ने लगाई है चलांग 34 रन स्कोर कार्ड पर दो गेंदे अभिविशेष कल्पेश सामना करने के लिए सजे होते हुए एक और विकेट करने की कोशिश गेंद को इस बार रोक लिया गया है। लास्ट बॉल कल्पेश ही फेस करेंगे तारीफ करनी होगी डीप लॉन्ग ऑफ पर आकर एक्स्ट्रा कवर से फील्ड किया मिलिन ने लास्ट बॉल वन टू गो वन टू गो क्या होगा लास्ट बॉल पे कितने रन आएंगे कल्पेश सामना करने के लिए तैयार इस बार ये अच्छी गेंद रही है और रन आउट के रूप में विकेट का पतंग होता हुआ कुल मिलाकर स्कोर बोर्ड पर स्कोर है 36 रन लक्ष्य रखा गया है 30 सेवन रनों का इस मैच को जीतने के लिए थर्टी सेवन रन बनाने होंगे जरूरी तो दोस्तों मैं शहजाद शेख आप लोगों से इजाजत लेता हुआ कल फिर आपसे होगी मुलाकात या आशा और उम्मीद के साथ जय हिंद जय जै महाराष्ट्र जय क्रिकेट थैंक यू वेलकम नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक दोन हजार बावीस आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं व घर बसून जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवत आहे त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत सर्व असणारी मॅच आपण पाहतोय ड्रीम इलेवन माजुडा विपक्ष आझाद स्पोर्ट्स कोलशेद आजाद स्पोर्ट्स कोलशेद संघाने नाणवीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्रक्षर स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी ड्रीम इलेव्हन माजोडा या संघाला प्रथम फलंदाजी करत असताना चार षटकांच्या समाप्तीनंतर ड्रीम इलेवन माजोडा या संघाने धावा धावलकावरती लगावल्या त्या म्हणजे छत्तीस धावा आणि सदतीस धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच आझाद स्पोर्ट्स कोलशेद या संघासमोर तर या धावांचा पाठलाग कसा होईल तो नक्कीच आपण दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाज ऐकणार आहोत घोडबंदरपटातील आमचे साथी समालोचक आदेश ठाकूर यांचं तर मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय ढोकाळी संघातील ढोकाळी गावातील रक्षित अलवा यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हेच ईश्वर चरणी प्रार्थना व आई एकविरा चरणी प्रार्थना आणि तुझ्याकडून अजून चांगला खेळ व्हावा आणि डोकाई संघाला तुझ्या माध्यमातून खूप चांगला खेळाचं प्रदर्शन हो हीच ईश्वर चंडी पाठताना ओ टू आदेश ठाकूर धन्यवाद भरत सर तर चला छत्रक्षण समजून घ्या प्लीज ड्रीम इलेव्हन संघ माझेवाडा चला छत्रक्षण समजून घ्या तसे दोन फलंदाज मैदानामध्ये जा आजाद स्पोर्ट्स कोलशेत संघाचे दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहत आहोत नक्कीच प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं होतं आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाने नानाफिके जिंकल्यानंतर आणि इथे ड्रीम इलेव्हन माझेवाडा संघाला छत्तीस धावांपर्यंत रोखलं आहे आणि सदतीस धावांचा इथे आव्हान स्वीकारला आहे तो, स्वीकार तो म्हणजेच आजाद स्पोर्ट्स कोलशेत संघाने आणि तो आझा आव्हान यावेळेस पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाकडनं एका बाजूने आपण पाहणार आहोत एका बाजूला असेल गौरव तर दुसऱ्या बाजूला कुणाल कुणाल आणि गौरव अशी प्रथम विकेट साठी जोडी असणार खेलपट्टीवरती कुणाल आणि गौरव तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल प्रथम पॉवर प्लेचा षटक असेल आणि या पावर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करायला हवा दोन्ही फलंदाजांमकडनं कारण सदतीस धावांचा एक माफक आव्हान आहे आताच्या या वेळेनुसार जर बघायला गेलं तर एक माफक आव्हान म्हणू शकतो आपण कारण जर या षटकामध्ये जर गोलंदाजाने कमीत कमी धावा खर्च केल्या जर सहा ते सात धावांचा हा षटक टाकला तर नक्कीच पुढच्या षटकांमध्ये सरासरी वाढू शकते परंतु या षटकामध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल टिचून गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला पॉवर प्लेचा षटक आहे फलंदाज दोन्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करतील यामध्ये काही शंका नाही पुन्हा एकदा वळतो आपण सामन्याकडे मैदानामध्ये आपण एका बाजूने कुणाल तर दुसऱ्या बाजूने गौरव गोलंदाजी मार्कवर अनिकेत प्रथम पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत सदतिस धावांचा आव्हानचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते दुसऱ्या डावाची इथे सुरुवात होत असताना गोलंदाज आपल्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडूला खोदून काढलाय अप्रतिम ड्राईव्ह केला जातोय चेंडू पहिलाच चेंडू चार निघून टाल्यांचा गरगडा तुम्ही पाहू शकता पूर्ण चार्या बाजूने नक्कीच चा। कोलशेत संघाचे फॅन फॉलोइंग यावेळेस तुम्हाला दिसून येते चौकारणा येते आघास होतोय धाव फलकाला सुरुवात होते धाव दा, फलकाचा श्री गणेश होतोय संघाचा श्री गणेश होतोय इथे आता धावा लागल्या जाते चार धावा पहिल्या चेंडूच्या अखेरीस फलंदाज वैयक्तिक चौकाराने गोलंदाजाचं स्वागत करतोय तसंच वैयक्तिक चार या धाव संख्येवरती खेळत असताना यावेळेस सहा चेंडू समोरच्या दिशेने यावेळेस अप्रतिम शतरक्षण धाव बाद करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु शेवटच्या क्षणी इथे नक्कीच फलंदाज सुखरूप आपल्या इनक्रीजमध्ये येतोय आप परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगत होते अप्रतिम शत्रक्षण एक धाव रोखली आपल्या संघासाठी संघाची धाव संख्या दोन चेंडूंच्या अखेरीस यावेळेस थांबलेली ती म्हणजेच चार या आकड्यावरती अनेक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल चार चेंडू शिल्लक असतील या पहिल्या पावर षटकातील आणखी त्याच्या कोठ्यातील किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल सदतीस धावा रोखायच्या आहेत पा प्रथम षटक महत्वाचा असेल या षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला हवा विरुद्ध तुम्ही फलंदाजी पाहू शकता यावेळेला सहा चेंडू एसटी निर्धाव चेंडू पहिला चेंडू नक्कीच चौकार आला होता त्यानंतर मात्र गुणवत्ता गोलंदाज अनिकेत आपली सिद्ध करत असताना बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धाव फेकतोय दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने एका बाजूने कोलशेत संघाचे फॅन फॉलोईंग तर दुसऱ्या बाजूने माजीवाडा वडा संघाचे निर्धाव चेंडू आला तर पुन्हा एकदा रंगात येईल मॅच यावेळेस सहा चेंडू हवे मध्ये चेंडू हवे मध्ये शतरक्षक आहे चेंडू खाली आता मात्र चुकी होते जिथे फलंदाज बाज झाला असता तिथे मात्र चुकी होते कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज अनिकेत याने परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकता इथे हा झेल सोडलाय शत्रक्षकाने आणि कितपत महाग ठरेल हे आपण नंतर पाहणार आहोत दोन धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात संघाची धाव संख्या वाढते ती म्हणजेच सहा या आकड्यावरती जाऊन पोहोचते गोलंदाज पुन्हा सज्ज असेल आणि आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुढचा चेंडू यावेळेस तुम्ही पब्लिक पाहू शकता अप्रतिम साथ देत असताना पाठीराखे पाहू शकता कोलसेच संघाचे यावेळेस सहा चेंडू अप्रतिम चेंडू परंतु खेलपट्टीच्या बाहेर वळणारा पंचांनी ते निरीक्षण केलं निर्णय दिलं वाईड आणि अव्हांतर धावेमध्ये होईल भर धाव फलकावरती धावया वाढल्या जातात सात वरती जाऊन पोचतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना शेवटचे दोन चेंडू, चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत गोलंदाजाने सात धावा खर्च केलेत शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील या पावर प्लेच्या षटकातील फलंदाज सज्ज यावेळेला सहा चेंडू अप्रतिम फटका परंतु एष्टी रक्षक तिथे स्वतः शतरक्षण करतोय एक धावी, धावी एक या, या, या। या। ते धावून पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागते प्रत्येक चेंडूवरती नक्कीच तुम्ही पाहू शकता प्रेक्षक वर्ग जोराने टाळ्यांचा गरगराट होत असताना या रात्रीच्या सत्रामध्ये आठ धावा लागल्या जात आहेत स्कोरबोर्डवरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल शेवटचा चेंडू जर इथे निर्धाव आला तर एक चांगली कामगिरी करेल गोलंदाज अनिकेत आपला संघ कुठेतरी आठ धावा यावेळेस लागल्या जात आहेत दहा धावांच्या आतमध्ये रोखावं लागेल या, रोखा या संघाला जर या षटकामध्ये जर सामन्यामध्ये पुन्हा यायचं असेल तर कुठेतरी या चेंडू वरती निर्धाव चेंडू करण्याचा प्रयत्न करायला हवा तुम्ही पाहू शकता फलंदाज फलंदाजी मार्गावर गौरव दावखोऱ्या हाताचा फलंदाज ताकदवर फलंदाज यावेळेस मैदानामध्ये यावेळेसचा चेंडू फुल टॉच होता समोरच्या दिशेने शत्रक्षक तिथे आहे आता मात्र कोणतीही चुकी इथे मात्र होत नाही फलंदाजाला परतावं लागेल फलंदाज इथे बाद होतोय गौरव याची केली इथे समाप्त होते संघाला लागलेला पहिला हादरा गौरव याच्या रूपाने नक्कीच आता स्पोर्ट्स कोलशाच संघाला लागतोय अप्रतिम झेल टिपला तिथे नक्कीच शत्रक्षक अजितेश अप्रतिम झेलटिपला गेला फलंदाज मिलिंद यावेळेस मैदानामध्ये जातोय नक्कीच गौरव याची जागा सावरण्यासाठी गौरव याने एका चेंडूचा सामना केला खाता न खोलता हा फलंदाज इथे बाद झाला नक्कीच नाराज असेल स्वतःवरती फुलटॉ चेंडू होता नक्कीच ऑन ला कुठेही खेळू शकला असता परंतु क्षेत्र त्याने निवडला होता चुकीचा आणि त्याच कारणाने तो फलंदाजी इथे बाद होतोय मिलिंद यावेळेस मैदानामध्ये मा प्रवेश करतोय संघाची धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर आठ धावा अप्रतिम षटक राहिला पॉवर प्लेचा पहिला षटक मी म्हटलं होतं सहा ते सात धावाचा षटक हाताळलेला हवा होता परंतु आठ धावा खर्च केला एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केला अप्रतिम षटक अजूनही अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अठरा चेंडू अजूनही तुमच्याकडे बाकी आहे एकोणतीस धावा रोखायच्या आहेत अठरा चेंडूमध्ये एकोणतीस धावा बनवायला लागतील जर आजात स्पोर्ट्स कोलशेत संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचा असेल तर आणि ड्रीम इलेव्हन माझेवाड्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर या एकोणतीस धावा रोखाव्या लागतील अठरा चेंडू शिल्लक आहेत अठरा चेंडूंचा अजूनही खेळ मैदानामध्ये रंगला जातोय षटक क्रमांक दोन इथे घेऊन येतोय गोलंदाज प्रसाद यावेळेस हा चेंडू अप्रतिम परंतु शत्रक्षक तिथे आहे चेंडू होता हवे मध्ये आणखीन एक फलंदाज आणखीन एक मोहरा आज स्पोर्ट्स कोळी क्षेत्र संघाचा बॅक टू द पवेलियन, प्रसाद, प्रसाद या मिलिंद यावेळेस फलंदाज बाद होतोय अप्रतिम झेल टिपला जातोय यावेळेस कल्पेशाच्या मार्फत आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय आता मात्र त्याची जागा सावरण्यासाठी नवीन फलंदाज जा मैदानामध्ये जातोय प्रणय यावेळेस मैदानामध्ये जातोय संघाची धाव संख्या तुम्ही पाहू शकता थांबलेली ती म्हणजेच आठ या आकड्यावरती जबरदस्त शत्रक्षण आणि जबरदस्त गोलंदाजीचा मारा करत आहेत माझेवाडा संघाचे गोलंदाज ड्रीम इलेव्हन माझेवाडा नक्कीच स्वप्नांनी भरलेला हा संघ यावेळेस लढत देतोय आजा स्पोर्ट कोलशात संघासमोर यावेळेस हा चेंडू एच लागली जाते आणखीन एका फलंदाज बॅक टू बॅक दुसरा हादरा इथे लागला जातोय आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये करतोय गोलंदाज प्रसाद बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे बाद केलेत तर नक्कीच हॅट्रिक बॉल आणि विकेट हॅट्रिकसाठी सेल फोन ही आहे नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक विकेट हॅट्रिक साठी सेल फोन असणार आहे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक साध्य करेल का गोलंदाज प्रसाद नक्कीच सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल प्रसाद या गोलंदाजावरती काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये लागोपाठ दोन विकेट त्याने घेतलेत सेल्फोन नक्कीच या सहा हा चेंडू निर्धा स्वरूपात अप्रतिम गोलंदाजी स्लोअर चेंडू फसवा चेंडू या वेळेस टाकला होता फलंदाज बीट होतोय निर्धाव चेंडू, चेंडू ची ते सांगत होतय अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये करतोय गोलंदाज प्रसाद तीन चेंडू फेकतो आतापर्यंत एक ही धाव इथे खर्च केलेली नाहीये तर दोन फलंदाज इथे बात करण्यामध्ये सफल ठरतोय असं वाटलं होतं की आझाद स्पोर्ट्स कोलशेत संघाचे आझाद परिंदे हा धाव फलक नक्कीच लगेच पूर्ण करणार परंतु यावेळेस शत्रक्षण पाहू शकता गोलंदाजी पाहू शकता यावेळेस हा चेंडू उचले घेणारा चेंडू आणि पंचांनी निरीक्षण केलं निर्णय दिलं शेवटच्या क्षणी पंचांचे हात यावेळेस समांतर म्हणजेच वाईटचा इशारा आव्हानतर धावेमध्ये भर होईल एका धावेची एका धावेने धाव फलक थोडा का होईना हलतोय तो म्हणजेच नऊ ला या आकड्यावरती जाऊन पोचते नऊ धावा लागल्या जातात स्कोर बोर्ड वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रसाद यावेळेस चेंडू अप्रतिम आणखीन एक निर्धाव चेंडू गोलंदाजी जबरदस्त हाताळतोय गोलंदाज प्रसाद यावेळेस सामन्यामध्ये सामन्यामध्ये पलटवार करताना काय मॅच होती अफलातून मॅच ड्रीम इलेव्हन माजुडा संघ आपलं स्वप्न इथे साकारत असताना प्रसाद या गोलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी यावेळेस मागच्या धावामध्ये आपण पाहिलं तर संतोष यांनी दुसरा षटक हाताला होता सहा धावा खर्च केल्या होत्या त्याच प्रकारे प्रसाद अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील या षटकातील प्रसाद याच्या खात्यातील दोन चेंडू शिल्लक असतील धाव फलकावरती धावा तुम्ही पाहू शकता आतापर्यंत लागले त्या म्हणजेच नऊ धावा आतापर्यंत चार चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली चेंडू ऑन साइड काढलाय शतरक्षा तिथे आहे आणि चांगल्या रीतीने शतरक्षण केलंय धावेचा प्रयत्न के दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत दोन धावाने संघाची धाव संख्या आता मात्र वाढते ती म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करते अकरा या धाव संख्येवरती जाऊन धाव फलक पोचतोय अकरा धावा लागल्या जात आहेत शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आतापर्यंत चांगला छटक आहे गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी परंतु शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे फलंदाज ऑन स्ट्राईक या सहा हा चेंडू हवेमध्ये शत्रक्षक आहे परंतु डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या काय घडलं काय बिघडलं नक्कीच नक्कीच आम्ही वाट पाहणार पंचांच्या इशाऱ्याची किती धावा असतील या चेंडू वरती तर नक्कीच पंचांनी इथे निर्णय दिलेला आहे डिक्लर झोन मध्ये चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आहे षटक क्रमांक दोन इथे संपला जातोय षटक क्रमांक दोन च्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या बारा यावेळेस स्कोर स्कोरबोर्ड वरती लागली जाते आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच बारा आणि धावांची आवश्यकता असेल पंचवीस बारा पंचवीस असा सामना यावेळेस रंगत असताना मैदानामध्ये एका बाजूने आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी केली गोलंदाज प्रसाद याने चार धावा खर्च केल्या दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद केले खेलपट्टीवरती जर आपण पाहिलं तर प्रणय आणि रोहन अशी जोडी दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे गुणवत्ता आहे परंतु ती इथे सिद्ध करावी लागेल कारण की एका बाजूने जर पाहिलं तर ड्रीम इलेव्हन माझी संघाची गोलंदाजी त्यांचा प्रमुख यावेळेस ते वापरत असताना आणि आतापर्यंत ते इथे नक्कीच यशस्वी ठरलेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या बारा अजूनही पंचवीस धावांची चे आवश्यकता चेंडू शिल्लक असतील बारा गोलंदाज गोलंदाज मार्कवर वर आदर्श सांगिक तिसरा षटक घेऊन येतोय पंधरा ते सोळा पावलांचा रन अफ यावेळेस घेऊन वेगवान चेंडूची हाताळणी करतोय अप्रतिम चेंडू पहिला चेंडू वेगवान हिट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते परंतु सेफ यावेळेस दुसऱ्या रनची दुसरी धाव घेताना इथे फलंदाज वाद होतोय धावची स्वरूपात हा फलंदाज इथे वाद होते, होते। प्रणय याची खेळी समाप्त होईल दुसऱ्या धावेसाठी धावत होता हा फलंदाज फलंदाज इथे बाद होतोय प्रणयाची खेळी इथे समाप्त होते आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजेच यतीन यावेळेस मैदानामध्ये प्रवेश करतोय याच्यामध्ये क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची गुणवत्ता आहे परंतु ती सिद्ध करावी लागेल आता स्पोर्ट्स कोळशेत संघाकडनं नक्कीच चांगल्या रीतीने खेळत असतो हा फलंदाज तोच यतीन यावेळेस मैदानामध्ये जातोय परंतु या सामन्यामध्ये एका बाजूने आपण पाहत आहात नक्कीच गोलंदाजी शत्रक्षण माझेवडा संघाचं अप्रतिम राहिलंय आदेश आपण पाहिला असेल तर प्रणय विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे कारण की चेंडू आता शिल्लक आहेत अकरा आणि अकरा चेंडू मध्ये जवळजवळ चोवीस धावा जमवायचे आहेत आणि यावेळेस मात्र मैदानामध्ये एंट्री होती आहे बाहुबली ऑफ आझाद यतीन ठाकूर आणखीन एक टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या फलंदाजाकडे आपण पाहिलं ना तर उंच आणि भरदार अशी शरीर यष्टी आहे आणि नक्कीच आम्ही ज्या ज्या वेळेस पाहतो त्या वेळेस मोठे फटके खेळण्यामध्ये हा फलंदाज नेहमीच माहीर असतो आणि हेच खेळ आता यावेळेस खेळावं लागेल संघासाठी अकरा चेंडू आणि चोवीस जावा हे नक्कीच यतीन याला इथे यती काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी एक ते दोन मोठे फटके खेचावे लागतील परंतु ती संधी ड्रीम इलेव्हन माझेवाड्या संघाचे गोलंदाज देतील का हे देखील पाहणं गरजेचे असेल कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाज प्रसाद याने काय षटक हाताला चार धावा खर्च केल्या महत्वपूर्ण दोन फलंदाज बाद केले त्यानंतर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आदर्श वेगवान चेंडूच्या हाताला करतोय दावखोऱ्या हाताचा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय पहिला चेंडू जर आपण पाहिला तर आउट द ऑफ स्तम शतरक्षण चांगल्या रीतीने झालं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता यावेळेस यती ऑन स्ट्राइक यावेळेस हा चेंडू हवेमध्ये शत्रक्षक आहे चेंडू खाली आणि आता मात्र कोणतीही चुकी इथे होत नाही फलंदाज यतीन याला परतावं लागेल टाळ्यांचा गरगडात यावेळेस मैदानाच्या बाहेरून माझे वडा संघाचे फॅन फॉलोइंग तुम्ही पाहू शकता यावेळेस फलंदाज यतीन जसा गेला तसा परतला नक्कीच याच्यावरती आशा होती याच्यावरती सर्व काही झोकलं गेलं होतं आताच फोडस कोलशेत संघाची एक आशा होती ती मात्र यावेळेस फलंदाज यतीन याचा जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज जातोय अक्षय याला इथे संधी दिली जाते नक्कीच अक्षय जा, याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे आता मात्र समीकरण तुम्ही पाहू शकता समीकरण बदललंय दोन चेंडूंचा खेळ इथे संपलाय या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना आदर्श दहा चेंडू आणि चोवीस धावा गोलंदाज सज्ज यावेळेस सहा चेंडू परंतु हवे मध्ये आहे आणखीन एक मोहरा आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल उभा हा गोलंदाज नक्कीच सेलफोनचा मानकरी ठरेल का गोलंदाज आदर्श तर ह्यानंतर होणारी मॅच दिवस मालजीपाडा संघ आपला संघ लगेचच यायचं आपण टॉस बॉक्स कडे डेविश स्पोर्ट्स मालजीवाडा संघ दरम्यान काय मॅच होतीये असं वाटलं होतं पाठलाग करतोय संघ सहजरित्या धावांचा पाठलाग करेल की काय मात्र काय गोलंदाजी झाली आहे ड्रीम इलेव्हन माजुडा आपलं स्वप्न इथे साकारत असताना पाहूया हॅट्रिकच्या पायथ्यावरती आहे हा गोलंदाज या स्पर्धेतील नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्फूर्ती चषकातील पहिली हॅट्रिक साध्य करेल का आणि सेल फोन आपल्या खिशामध्ये टाकेल का गोलंदाज गोलंदाज आदर्श सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी हॅट्रिक बॉल असेल विकेट हॅट्रिक संपादन करेल का सेलफोन गिफ्ट दिला जाईल नक्कीच नरेश स्पोर्ट्स आयोजकांकडून अप्रात अप्रातिम पहिली हॅट्रिक इथे पूर्ण होते पहिला मानगरी ठरतोय नरेश स्मृती चषक दोन हजार बावीस मधला सेलफोनचा हा जल्लोष माजुडा गावाचा आणि यावेळेस आदर्श ठरतोय हे स्वप्न साकार करण्यासाठी माजुडा गावाचं स्वप्न कशा प्रकारे साकार करण्यात येईल ते इथे दाखवून देत असताना आदर्श आदर्शनीय कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी विकेट हॅट्रिक इथे साध्य केली आणि इथे विकेट हॅट्रिक साध्य करत असतानाच सेल फोनचा मानकरी ठरतोय नरेश स्फुती चषकामधील या स्पर्धेमधील या यंदाच्या हंगामामधील पहिला गोलंदाज विकेट हॅट्रिक आणि सेलफोन समंकरी अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज आदर्श या षटकामध्ये अजून शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे संघाची धावसंख्या थांबलेली ती म्हणजेच तेरा या आकड्यावरती आता मात्र तुम्ही समीकरण पाहू शकता समीकरण बदललंय आठ चेंडू आणि चोवीस धावा चार मोठे फटके घेऊन जाईल आता स्पोर्ट्स कोलशेत संघाला पुढच्या फेरीमध्ये परंतु चार मोठे फटके येतील का आठ चेंडू शिल्लक असतील गोलंदाज आदर्श फॉर्म मध्ये गोलंदाजी करत असताना यावेळेला सहा चेंडू अतिरिक्त उचली घेणारा पंचांनी निरीक्षण केलं शेवटच्या शेवटच्याशी निर्णय दिला हा एस वाईट चा इशारा आव्हान तर धावेमध्ये भर होईल धाव फलकावरती धाव जोडली जाईल चौदा या आकड्यावरती जाऊन पोचते धाव फलक आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे आठ आणि तेवीस धावांची आवश्यकता आठ चेंडू आणि तेवीस धावा असं समीकरण यावेळेस लागला जातो गोलंदाज आदर्श आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आदर्श यावेळेस गोलंदाजी मार्ग वर शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण तीन फलंदाज या षटकामध्ये त्याने बॅग बाद केले पुन्हा एकदा सज्ज असेल शेवटचा चेंडू तेवीस धावांची आवश्यकता सात चेंडू शिल्लक यावेळेस सहा चेंडू कट केला जातोय एका धावेसाठी एका धावेचा प्रयत्न केला जातोय दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोनच धावांवरती समाधान मानावं लागेल आता मात्र समीकरण बदलले चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे सहा आणि एकवीस धावांची आवश्यकता असेल चार षटकांमध्ये सदतीस धावांची आवश्यकता होती आता मात्र सहा चेंडू शिल्लक आणि एकवीस धावांची आवश्यकता याच कारण आहे ड्रीम इलेवन माझी वडा संघाची मेहनत आणि त्यांची गोलंदाजी तर नक्कीच आदेश क्रिकेट अणि खेळ आहे सहा चेंडू आणि एकवीस धावा हवे कोणत्या तरी एका फलंदाजाला आक्रमण करावं लागेल सहा चेंडू एकवीस धावा ट्वेंटी वन रन्स एकवीस धावांची आवश्यकता उर्वरित सहा चेंडूंमध्ये एक रंगतदार मॅच नक्कीच कोणत्या तरी एका फलंदाजाला इथे मात्र आता आक्रमण रूप धारण करावं लागेल ओ टू आदेश फलंदाज सज्ज असेल फुलटा चेंडू ऑन यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटवर एक मोहरा ते बाद होतोय धावचेतच्या स्वरूपात फलंदाज बाद विद्यासागर याची खेळी इथे समाप्त होईल एकही धाव न करता हा फलंदाज इथे परत त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज संतोष यावेळेस मैदानामध्ये जात असताना तर एका बाजूने स्ट्राईक एंडला आपण पाहत आहात आकाश अजूनही खेलपट्टीवरती उभा आहे पाच चेंडू शिल्लक असतील धावांची गरज आहे ती म्हणजेच एकवीस पाच चेंडू एकवीस धावा तीन मोठे फटके सामना घेऊन जाईल आजाद स्पोर्ट्स कोळशेत संघाकडनं तीन मोठे फटके परंतु येतील काय या षटकामध्ये यावेळेस सहा चेंडू ऑन साईडला केलून काढलाय एक धाव धावून पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न केला जातोय डेंजर एंड कडे फलंदाज धावत होता आणि इथे मात्र बाद होईलच्या स्वरूपात हा फलंदाज इथे बाद होतोय आणि शेवटचा विकेट आता मात्र शिल्लक असेल यावेळेस तुम्ही पाहू शकता नऊ फलंदाज बाद झालेत स्पोर्ट्स कोळशेत संघाचे ड्रीम इलेव्हन माझी संघ यावेळेस रेकॉर्ड बनवत असताना चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच चार आणि धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच वीस चार चेंडू वीस धावा धाव फलकावरती धावा तुम्ही पाहू शकता सतरा धावा लागलेत अजूनही चार चेंडू शिल्लक आणि वीस धावांची आवश्यकता सामना कुठून कुठे आला नक्कीच ड्रीम इलेवन माजी वडा संघ यावेळेस आपलं वर्चस्व दाखवत असताना सज्ज असेल गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू या सहा चेंडू पंचांचा निर्णय येतोय आव्हान्तर धावेमध्ये भर होईल धाव फलकावरती एक धाव वाढेल अठरा या धाव संख्येवरती धाव फलक जातोय आता मात्र चेंडू शिल्लक असतील चार आणि एकोणीस धावांची आवश्यकता चार चेंडूंमध्ये एकोणीस धावा म्हणजेच चार चेंडूंमध्ये तीन मोठे षटकार खेचावे लागतील फलंदाज संतोष ऑन स्ट्राईक या सहा चेंडू कट करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला होता निर्धाव चेंडू चेंडू ची चेक। 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 चला संघ आपला संगणक यायचं लगेच माझी तीन चेंडू आणि एकोणीस धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसचा सामना सामना शॉर्टपीट चेंडू ऑन साइडला यावेळेस सा। चांगल्या रीतीने शत्रक्षण झालंय धाव धावेवरती समाधान दोन चेंडू शिल्लक असतील आणि दोन चेंडू मध्ये आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजेच अठरा धावांची आवश्यकता चेंडू शिल्लक असतील दोन टॉस सामन्यामध्ये आता मात्र एकतर्फीपणा जाणवतोय नक्कीच माजेवाड़ा संघ इथे वर्चस्व दाखवत असताना एका टप्प्यानं पुढे जात असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल अठरा धावांची आवश्यकता असेल गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी सामोरे जाईल फलंदाज सचिन शेवटच्या चेंडूवरती जर फलंदाज बाद झाला तर संघ ऑल आऊट होईल आणि हा सामना इथे विजय होतो ड्रीम इलेव्हन माजेवाडा संघ आपल्या गोलंदाजीच्या दमखमावरती स्पोर्ट्स कोलशत संघाला इथे पराभव केलं सदतीस धावांचा आव्हान इथे ठेवला गेला होता आणि तो सदतीस धावांचा आव्हान इथे डिफेन्स केला जातो अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज प्रसाद आणि आदर्श याची थँक्यू तर चला टॉस करण्यासाठी यायचं आहे ड्रीम इलेवन आपला कॅप्टन लगेच यायचं आहे मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय मनीष मुकादम मनीष मुकादम साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल तसेच देवेश स्पोर्ट्स मालजीवाटा संघ देवेश स्पोर्ट्स मालजीवाटा संघ टीम लीडर कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे ड्रीम इलेवन ड्रीम इलेवन